सातारा जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. जलसंधानात भ्रष्टाचार केल्याचा भाजप आमदार जयकुमार गोरेंचा आरोप आहे. निकृष्ट बंधाऱ्याची संगनमतांना बिलं काढल्याचा गोरेंचा आरोप आहे. लघु पाटबंधारे विभागाकडे कोट्यावधी रुपयाची कामं आता येतात आणि ते कामं येत असताना त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची किंमत वाढवून एस्टिमेट वाढवून दाखवून टेंडर केली, टेंडर मॅनेज केली आणि कामाचा दर्जा पण राहिला नाही. म्हणजे एखादा टेंडर एखादा बंधारा 25 लाखाचा आहे, त्याचं एस्टिमेट 75 लाखाचं झालं, 80 लाखाचं झालं आणि ते करत असताना काम प्रॉपर एवढं मोठं एस्टिमेट झाल्यावर पण काम झालं नाही व्यवस्थित. निकृष्ट दर्जाची कामं झाली. आत्तापर्यंत जी झालेली कामं आहेत त्या अनेक कामाच्या संदर्भातला तो विषय आहे. कारण कामं मंजूर झाली, कॉन्ट्रॅक्टर नेमला, कामं झाली तरी कुणाला इकडचं तिकडं करू दिलं नाही अशा पद्धतीची परिस्थिती या सगळ्या मंडळींनी केलेली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.